नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना आज शेवटच्या दिवशी पूर्व प्रभागामध्ये एकमेव उमेदवारी अर्ज आले असल्याने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सभापती निश्चित मानला जातोय. पंचवटी प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी समोर अन्य कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज न भरल्यानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते. उर्वरित प्रभागांमध्ये निवडणुका अटळ मानल्या जात आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या 6 प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक ही येत्या सोमवारी म्हणजे 19 जुलै रोजी होत आहे. या पदाच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये पूर्व भागासाठी भारतीय जनता पार्टीच्या दीपाली कुलकर्णी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. तर पंचवटी प्रभागासाठी भारतीय जनता पार्टीचे मच्छिंद्र सानप आणि रुची कुंभारकर आणि पूनम सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे दुसरे अन्य राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये जर बंडखोरी झाली तरच निवडणूक होऊ शकते असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. उर्वरित प्रभागांमध्ये नाशिक रोडला भारतीय जनता पार्टीच्या मीरा हंडगे आणि सुमन सातभाई यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं प्रशांत दिवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे मत निर्णायक ठरणार असे जाणकारांचे म्हणणे आहे. सातपूर प्रभागामध्ये मनसेचे योगेश धिवरे, शिवसेनेच्या वतीनं मधुकर जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. या ठिकाणी मनसेचे मत निर्णायक मानले जाते आहे. पश्चिम प्रभागामध्ये वत्सला खैरे आणि भारतीय जनता पार्टीचे योगेश आहिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या ठिकाणी काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी, अपक्ष यांची विकास आघाडी बहुमतामध्ये असल्याचं दिसत आहे. सिडको प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या छाया देवांग आणि शिवसेनेच्या वतीनं सुवर्णा मटाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या प्रभागांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. या सर्व निवडणुका कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भावामुळे ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. राजकीय पक्षांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापौर सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, अरुण पवार, कमलेश बोडके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या वतीनं महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि गटनेते विलास शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान आता या निवडणुकीकडे सगळ्या नाशिक शहराचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक. सातपूर प्रभाग सभापतीसाठी योगेश शिवरे यांचा एकमेव अर्ज राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने सातपूर प्रभाग सभापती पदासाठी आमचे नगरसेवक योगेश शिवरे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे. आणि निश्चित सातपूरच्या विकासासाठी जी काही गेल्या अनेक वर्षाची जी सातपूर विभाग जो मागे पडलेला आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं लोकांना अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सभापती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झाल्यास सातपूरचा निश्चित विकास होईल. योगेश शिवरे यांचा एकमेव अर्ज पक्षाच्या वतीनं भरलेला आहे. दुसऱ्यांदा संधी मिळते आहे योगेश शिवरेंना, काय नेमकं अपेक्षित आहे? ठरल्याप्रमाणे यावर्षी शेवटची संधी योगेश शिवरेंना देण्यात आली आणि स्टँडिंग असेल महापौरच्या वेळेस आम्ही भाजपबरोबर होतो आणि त्या ठरल्याप्रमाणे यावेळेस आम्हाला संधी दिली. पंचवटी प्रभागासाठी मच्छिंद्र बाळासाहेब सानप, पूनम सोनवणे आणि रुची कुंभारकर 3 अर्ज भरले. बाकीच्या इतर ठिकाणी काय भरले? नाशिक रोडला सातभाई मावशींचा एक अर्ज भरला. बस सातभाई मावशींचाच भरला अर्ज. आणि मीरा हंडगेंचा एक भरला. निवडणुका बिनविरोधासाठी काय प्रयत्न असणार आहेत सातपूर आणि या ठिकाणी थोडीशी टक्कर आहे? नाही, सातपूरला आम्ही मनसेला पाठिंबा दिलेला आहे. पश्चिमचं काय गणित आता ते ठरवू उद्यापासून मनसेबरोबर. संधी मिळते आणि आम्हाला खात्री, तुमच्या सर्व पक्षाच्या नेत्यांना, आम्हाला सर्वांना खात्री आहे, योगेश शिवरेंनी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. विजय त्यांचा निश्चित आहे. मागच्या वेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीला मदत केली होती, त्याची परतफेड म्हणून भारतीय जनता पार्टी यावेळेस मनसेला सभापतीच्या निवडणुकीमध्ये मदत करणार आहे. आमचा विजय निश्चित आहे.
आम्हाला जी खात्री आहे सातपूर भागामध्ये एक तरुण तडफदार नगरसेवक सभापती झाल्यानंतर सातपूरच्या विकासाला चालना मिळेल। राज ठाकरेंचा दौरा आहे, काय भेट समजायची असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, पण हे ठरलं होतं का भाजपने चौथ्या वर्षी किंवा पाच वर्षी वेगळं शौर्यांना द्यायचं, पण निश्चितच ह्या निमित्तानं डॉक्टर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा दौरा आहे। त्या दौऱ्याला एक सातपूरच्या रूपाने एक सभापती म्हणून एक भेट आहे। सातपूरच्या संदर्भात पक्षाचे नेते जो निर्णय घेतील तो सुद्धा पंचवटी इथल्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्यांची निवड झाली त्यांनी सगळ्याने फॉर्म भरलेला आहे। निश्चितच विजय आमचा आहे, सभापती आमचीच होती।